गडचिरोली लोकसभा मतदारसंघामधून अमोल कोल्हे यांचा पराभव करणार असा इशारा काहीच दिवसांआधी अजित पवारांनी दिला होता. पण हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी अजित पवारांकडे त्या तुलनेमधील उमेदवार आहे का असा असेल तर मग अद्याप त्या उमेदवाराचं नाव समोर का आलं नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शिंदे गटातील माजी खासदार शिवाजी आढळरावांना अजित पवार उमेदवारी देतील अशी चर्चा आहे, पण स्वपक्षीय त्यांचा प्रचार करतील का हाही प्रश्नच आहे. आणि याच संदर्भामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांशी संवाद साधतायत आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला. नाझीम, शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना दुसऱ्यांदा खासदार होऊ देणार नाही असं आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय खरं, परंतु त्यांच्याकडे उमेदवार आहे का? असेल तर मग त्या उमेदवाराची घोषणा का होत नाहीये असे प्रश्न नेहमीच विचारले जातात. आणि त्याच अनुषंगाने आत्ता आपण चर्चा करणार आहोत. आत्ता आपल्यासोबत अजित पवार गटाचे प्रवक्ते आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. तुम्हाला अमोल कोल्हेंना पराभूत करायचंय, पण उमेदवार आहे का तुमच्याकडे? आमच्याकडे तेवढे ताकदीचे नक्की उमेदवार आहेत, पण महायुतीच्या सगळ्या पक्षांनी एकत्र बसून जो फॉर्म्युला ठरलाय की उमेदवार देताना सुद्धा पूर्ण ताकदीचा अंदाज घेऊन द्यायचा त्याच्यामुळे राहिले, नाहीतर बऱ्यापैकी उमेदवार आमचा निश्चित आहे. आता इथं आपण विचार केला तर मग कोण आहे अमोल कोल्हेंच्या विरोधात तेवढ्या ताकदीचा उमेदवार सध्या कोण आहे तुमच्याकडे? आता वरिष्ठ लेवलवरून जशा प्रकारच्या बातम्या येतात की शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे प्रामुख्यानं इच्छुक आणि प्रबळ दावेदार म्हणून पुढे आले होते, आणि जर तशा प्रकारे वरिष्ठ पातळीवर जर काही निर्णय झाला की एखादा समोरच्या घटकातला उमेदवार आमच्याकडे अडॅप्ट करून पण देता येण्याची वेळ आली तर युती धर्म मरून ते करावं लागेल. तर खेडा आळंदीचे आमदार असतील दिलीप मोहिते, तुमच्या इथले माजी आमदार असतील विलास दांडे, यांनी तर स्पष्टपणे त्यांना विरोध दर्शवलेला आहे. हे सगळे तुम्ही सगळे काम करणार का आढळरावांचं? कारण मागच्या वेळेला त्यांच्या विरोधात काम केले तुम्ही. महायुतीचा धर्म पाळून आम्ही सगळे सर्व एकजुटीने काम करू. आज आचारसंहिता लागणार आहे असं असताना सुद्धा अजूनही अजित पवार अमोल कोल्हेंच्या विरोधात कुठला उमेदवार असेल हे स्पष्टपणे जाहीर करत नाहीयेत, त्यामुळं त्यांच्याकडे उमेदवार तेवढा तुल्यबळ आहे का असा प्रश्न साहजिकच या ठिकाणी उपस्थित केला जातो. नाझीम मुल्ला, एबीपी माझा, शिरूर, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.